वाटते मोदी साहेब अमित शाह जी ज्या पद्धतीने गुजरात मध्ये सरकार चालवत होते त्यांच्या सरकार मध्ये पुरुषोत्तम सोलंकी नावाच्या दाऊदचा हस्तक होता, त्यांना त्यांनी मंत्री केलं होतं, ज्यांच्यावर टाडा लागला होता असे लोक मोदी साहेब मंत्री करत होते। आज पण मोदी साहेबांच्या कॅबिनेटमध्ये गुंड आहे, इतर राज्यांमध्ये ज्यांच्यावर गंभीर गुन्हे आहे असे लोक त्या सरकारमध्ये आहे भारतीय जनता पक्षाचे। ज्या लोकांनी एफिडेव्हिट सादर केलेले आहे त्याच्या जास्त केसेस असणारे नेते हे भारतीय जनता पक्षाचे, मला वाटते त्याच्या बाबतीत हे चंद्रकांत पाटीलजी सांगताय। मला वाटते मोदी साहेब अमित शाहजी ज्या पद्धतीने गुजरातमध्ये सरकार चालवत होते त्यांच्या सरकारमध्ये पुरुषोत्तम सोलंकी नावाच्या दाऊदचा हस्तक होता, त्यांना त्यांनी मंत्री केलं होतं, ज्यांच्यावर टाडा लागला होता असे लोक मोदी साहेब मंत्री करत होते। आज पण मोदी साहेबांच्या कॅबिनेटमध्ये गुंड आहे, इतर राज्यांमध्ये ज्यांच्यावर गंभीर गुन्हे आहे असे लोक त्या सरकारमध्ये आहे भारतीय जनता पक्षाचे। ज्या लोकांनी एफिडेव्हिट सादर केलेले आहे त्याच्या जास्त केसेस असणारे नेते हे भारतीय जनता पक्षाचे, मला वाटते त्याच्या बाबतीत हे चंद्रकांत पाटीलजी सांगताय।